उद्या 9 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आज 8 सप्टेंबरला यवतमाळ शहर अवधूतवाडी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी शहरातील विविध भागात रूट मार्च काढून पाहणी केली. यावेळी यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार पंत, अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनातून रूट मार्च काढण्यात आला. जिल्हा पोलीस दलाकडून गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी बंदोबस्तामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, 7 पोलीस उपविभागीय अधिकारी, 29 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, होमगार्ड, वनरक्षक, तसेच बाहेर जिल्ह्यातून ट्रेनिंग सेंटर अकोला महामार्गाचे 15 अधिकारी, 200 कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक, गांधी चौक, टांगा चौक, शिवाजी चौक यासह विविध गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने फिक्स पॉईंट लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात असणार आहे. तर जिल्ह्यातील संवेदनशील उमरखेड पुसद शहरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.